हे गाइज, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा. आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत. तर फ्रेंड्स, कालपासून आपली एक स्पर्धा चालू झालेली आहे, स्टेटस ठेवा आणि गिफ्ट मिळवा अशी. तर त्या स्पर्धेचं स्वरूप जे काय आहे ते मी कालच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे. असा मेसेज आलेला आहे की आम्ही पण तुमचे सबस्क्रायबर आहोत पण आमचे व्ह्यू तेवढे होत नाही आहेत जितकी तुम्ही क्रायटेरिया घातलेला आहात तितके. तर ठीक आहे, अशांसाठी पण आपण विचार करूया, कारण ते पण आपलेच कुटुंबातले मेंबर आहेत आणि तेही मला तितके जवळचे आहेत तितके बाकीचे सगळे. तर त्यांच्यासाठी पण एक नव्याने गोष्ट आपण करतोय की ज्यांचे व्ह्यूज कमी आहेत तर ते सुद्धा मला स्क्रीनशॉट पाठवू शकतात. फक्त आपण काय करूया की ज्यांचे कमी व्ह्यूज झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण एक वेगळं बक्षीस काढूया, त्यांच्यासाठी एक वेगळं स्पेशल असं. तर काही हरकत नाही, तर याचा विचार अजिबात तुम्ही करू नका. व्ह्यू तुमचे किती पण असू दे, म्हणजे 100 आपल्या जरी व्ह्यूज असतील तर तुम्ही सुद्धा मला स्क्रीनशॉट पाठवा. तुमच्यासाठी आपण एका वेगळ्या गिफ्टची अरेंजमेंट करतोय, तर तेही टेन्शन तुमचं गेलेलं आहे. त्यामुळे जितक्या जणांच्या पर्यंत ही माहिती पोहोचते तितक्या जणांनी यामध्ये भाग घ्यायचा आहे. आणि भाग घेणारे जे लोक आहेत ते जे आपल्या कुटुंबातले मेंबर आहेत तर ते मला माझ्यासाठी खूप जवळचे आहेत. जितके जास्त लोक यातमध्ये इन्वॉल्व्ह होतील तर तितके जास्त लोकांना सामावून घ्यायचं आहे आपण आपल्या कुटुंबामध्ये. तर त्यासाठी माझ्यासोबतच तुमचे सुद्धा प्रयत्न तितकेच गरजेचे. कालचा व्हिडिओ तुम्ही स्टेटसला ठेवा, म्हणजे जास्तीत जास्त लोक आपल्याला या स्पर्धेमध्ये. तर आता सांगायची गोष्ट अशी की आपल्याकडे स्क्रीनशॉट यायला चालू झालेले आहेत. तर यातमध्ये काय चुका होत आहेत आणि कसे आपल्याला स्क्रीनशॉट हवे आहेत तर हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा व्हिडिओ करते किंवा पुन्हा एकदा तुमच्या सोबत आलेली आहे. तर आता एक दाखवते मी. हा एक स्क्रीनशॉट मला आलेला आहे असा, याच्यावर कुठेही कळत नाहीये, म्हणजे व्ह्यूज आणि हे फक्त कळतंय पण इथं कुठेही कळत नाहीये की आपला कुठला व्हिडिओ ठेवलेला आहे स्टेटसला. तर आपल्याला असे फोटो नको आहेत, म्हणजे आता हा आलाय ठीक आहे, मी हा ऍक्सेप्ट केलेली आहे, पण इथून पुढे जे काही येणारे स्क्रीनशॉट आहेत ते मला असे नको आहेत. तर कसे हवेत ते मी तुम्हाला सांगते. हा एक फोटो आलेला आहे, इकडे तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला कळतंय की कोणत्या व्हिडिओची लिंक आहे आणि व्ह्यूज किती आहे ते पण दिसतंय. माझं तर मत असं होतं की एडिट करून तुम्ही ह्याच्यावरच नाव घालून पाठवलं असतं तर ते जास्त सोयीचं झालं असतं. तसं जर जमलं तर तसं करा तुम्ही, म्हणजे स्क्रीनशॉटवरच आपलं नाव पूर्ण आणि गाव येईल याची दक्षता घ्या. कालपासून म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 पासून ते 10 मार्च 2024 पर्यंत आपली ही स्पर्धा चालू राहणार आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे की आपण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत, एक साधारणतः 15-20 तरी लिंक दिलेल्या आहेत. तुम्हाला असे व्हिडिओ शेअर करायचे आहेत जे माहितीपर आहेत, म्हणजे हे 15 सोडून जरी तुम्ही शेअर केला तरी ते असे हवेत की ज्यातून तुम्हाला माहिती मिळते काहीतरी, तुमच्या ज्ञानात भर पडते काहीतरी. तर असे व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचे आहेत आणि त्या व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याचे जे व्ह्यूज आहेत जास्तीत जास्त व्ह्यूज, म्हणजे 24 तासानंतर स्टेटस दिसायचा बंद होतो, तर 24 तासापूर्वी आपल्याला जास्तीत जास्त व्ह्यूज झालेलं स्क्रीनशॉट घ्यायची आहे आणि ती मी जे 3 नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर सेंड करायची आहे. आता काहींना असं वाटेल की स्पर्धा कालपासून चालू झालेली आहे, मग आम्हाला आत्ता भाग घ्यायचा असेल तर कसं करायचं. तर तुम्ही घेऊ शकता, आजही भाग घेऊ शकता. जर तुम्ही सलग 10 दिवस मला फोटो पाठवले तर तुमचे जिंकण्याचे चान्सेस वाढतात आणि म्हणून सलग 10 दिवस तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत. काही व्यक्ती असे असू शकतात जे आजपासून चालू करतील, काही जणांना ही माहिती उद्या मिळेल आणि ते उद्यापासून भाग घेऊ शकतात. पण त्या त्या दिवशीचे स्टेटस एका दिवशी एकच, एका फोनवरून एकच स्टेटस मला यायला पाहिजे. दोन वेगवेगळ्या फोनवर पाठवायचं असं काही करू नका प्लीज. तर तुम्ही भाग घेऊ शकता कोणत्याही क्षणाला, जर शेवटच्या दिवशी जरी भाग घेतला तरी काही हरकत नाहीये. पण कसं होतं, शेवटच्या दिवशी भाग घेतला तर तुमचा एकच फोटो माझ्याकडे येईल, 3-4 दिवस भाग घेतला तर 4 फोटो माझ्याकडे येतील. म्हणजे जेवढे फोटो तुमचे जास्त येतील तर तेवढे तुमचे जिंकण्याचे चान्सेस वाढत जातील. आणि जर एखादा लक्की असेल व्यक्ती खूपच, तर तो एक दिवस भाग घेऊन सुद्धा तो विजेता ठरणार आहे असंही होऊ शकतं. त्यामुळं भाग घेणं जास्त गरजेचं आहे. विजेता आपण जिंकू नाही जिंकू ती नंतरची गोष्ट आहे, पण भाग घेतल्याशिवाय तर जिंकणार नाहीये. त्यामुळं पहिल्यांदा भाग घेणं गरजेचं आहे. भाग घेत असताना भाग घेणाऱ्याने प्रत्येकाने सबस्क्राईब करणं माझ्या चॅनलला गरजेचं आहे आणि सबस्क्राईब करून तुम्हाला घंटीचं ऑल हे बटन प्रेस करायचं आहे. म्हणजे इथून पुढे मी स्पर्धेच्या बाबतीत किंवा इथून पुढे मी ज्या काही व्हिडिओ अपलोड करत जाईन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या त्या वेळेला मिळत जातील.
तर बघा, जे आता मी सांगितले ते तेवढी एक दक्षता घेतली तर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायला काहीही हरकत नाही. अजूनही काही समजलं नसेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली सुद्धा कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, मी तुम्हाला समजेपर्यंत तुमच्या शंकांचं निरसन करेन. चला तर मग, या निमित्ताने सुद्धा आपल्याला अनेक मित्रमैत्रिणी भेटतायत, आपला परिवार वाढत जातोय, आपलं युट्यूबचं कुटुंब मोठं होतंय, आणि माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं सहर्ष स्वागत आहे. असेच तुम्ही माझ्यासोबत राहा, तुमच्या सोबतीची मला गरज आहे. गिव्ह अवेचा व्हिडिओ काल अपलोड केला आहे तर तुम्ही स्टेटसला तोही ठेवू शकता. मला तर वाटतं की तो तुम्ही ठेवावा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल. आणखीन दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चॅनलवर आल्यानंतर पहिला सबस्क्राईब करून घंटीचं ऑल हे बटन प्रेस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय होईल, मी या गिव्ह अवेच्या निमित्ताने जे काही व्हिडिओ असतील ते त्या त्या वेळेला अपलोड करत जाईल. ज्या काही शंका तुमच्या शंका कुशंका असतील तर त्यांचं निरसन करत जाईल. त्यासाठी तुम्ही चॅनल बरोबर राहणं गरजेचं आहे, अपडेट असणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळणं तेही तितकंच गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात आधी काम करायचं आहे की घंटीचं ऑल हे बटन जे आहे ते प्रेस करून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत राहतील. चला तर पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेत भाग घ्या आणि मला स्क्रीनशॉट पाठवा. धन्यवाद.